पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्याच्या मार्केट यार्डात दाखल झालाय. मार्केट यार्डमधील व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे आंब्याची 20 डझन इतकी आवक झाली आहे. यावर्षी 15 दिवस आधीचा आंबा बाजारात दाखल झालाय. या आंब्याला प्रति डझन 700 ते 800 रुपये इतका भाव आलाय. याशिवाय बदाम, सुंदरी, लालबाग या जातीचे आंबेही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. सध्याच्या तारखेला तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने आवक ही कर्नाटक राज्यातूनच होती आहे. त्याच्यात व्हरायटी ज्या आहेत तिकडून ते बैगनपल्ली म्हणजे बदाम आंबा, हापूस, लालबाग आणि सुंदरी या प्रामुख्याने या 4 व्हरायटी दाखल झाल्या आहेत. त्यातल्या त्यात बदाम आणि लालबागची आवक चांगली आहे आणि साधारण ही आवक 15 ते 20 दिवस लवकर बाजारात बघायला मिळते. हळूहळू जसं थंडी कमी होईल, उन्हाचा ताप वाढत जाईल, तसं आवक पण वाढेल आणि त्याची मागणी पण हळूहळू वाढत जाणार आहे. आता